पहिला चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी मात्र डॉट स्वरूपाचा मैदानावरती आहे. पुन्हा एकदा मी सूचना करतो, संघमालक सोडून जर या ठिकाणी कोणाला बक्षीस लावायचं असेल तर त्यांनी आपले नाव चिठ्ठीवरती लिहायचे आणि ते बक्षीस या ठिकाणी मात्र रोख स्वरूपात जे जमा करायचे. या ठिकाणी आपण पाहतोय सहा षटकांचा सामना आहे, दोन फलंदाज मैदानावरती आहेत आणि पहिल्या इनिंगसाठी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय गेले सहा दिवस ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय, नवनाथ साबळे सर यांना मी विनंती करतो आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. सन्माननीय नागेश पवार या ठिकाणी मात्र संपर्क करा. आणि हा चेंडू पहा, सुरुवात खनखनी चौकार चार रन. डीजे पाहुणे मोका हा मारल चौका, मिरावली मोबाईल राहुरीचे मालक मान्य मोहसिनबाई शेख यांचा खनखनी चौकार लगातारचा दुसरा चार धावा. पाहुणे मोका हा मारल चौका, मिरावली मोबाईल राहुरीचे मालक मान्य मोहसिनबाई शेख यांचा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांचं आरपीएल कमिटीच्या वतीनं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय नामदार महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे, एक मानाचा करंडक अर्थात नामदार चषक 2021 आज मात्र शेवटचा दिवस मैदानाच्या. आपण पाहतोय नॉन स्ट्रायकेड वरचा मोसिम सय्यद या फलंदाजासाठी जुबेर शेख यांच्या वतीने पारितोषिक आले. लागोपाठचे तीन षटकार जर खेळले गेले तर 101 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि या दरम्यान चेंडू थेट गगन चुंबी फटका, खनखनी षटकार छेरन फटका सध्वदार हा गेला षटकार, श्री राम दत्त मित्र मंडळाचे उपाध्यक्ष मान्य श्री सचिन शेठ बुराडे यांचा दंदने दंदने षटकार षटकार. चेंडूला जे आपण पाहतोय हाईट आहे की नाही ते मात्र ऑन स्क्रीन पूर्णपणे तिसरे पंत चेक करतायत. सेमी फायनलचा सामना क्रमांक मैदानाच्या आत आपण मित्रांनो पाहतोय. पहिला एका बाजूला जर पाहिलं तर खानबाई वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला जे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना बजरंग इलेव्हन, हे दोन संघ मैदानाच्या आत पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोण कोणावरती कुरघोडी करेल आणि थेट फायनलचं तिकीट जे हातामध्ये घेते ते आपल्याला पाहावं लागेल. चेंडूला पूर्णपणे जे आपण पाहतोय हाईट नव्हती परंतु एक षटकारानं धावफलक, संघाची धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळते 14 धावा. आज मात्र पाप पहिल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांनी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी वायएमसीच्या मैदानावरती जे काही आपल्याला पाहायला मिळते. राहुरी प्रीमियर लीगचा आज मात्र महाअंतिम दिवस, गोलंदाज दादाभाई शेख तयार. वाईड बॉल, पंचांचा इशारा आलाय वाईड बॉल. सुनील खर्डे यांचे छोटे बंधू फरकटली दिशा चेंडूची आणि हात गेला वाईड. येवले अमृत तुल्याचे मालक मान्य श्री अक्षय भाऊ क्षीरसागर यांच्याकडून एक रन. मिलिंद खर्डे यांच्या वतीनं दादाभाईच्या प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयाचं पारितोषिक रोख जमाय. गोलंदाज तवरेत एकदा तयार, समोरच्या बाजूला मुन्ना. हो हा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न केलाय परंतु चतुर दादू भैया जे आपण पाहतोय की एकदम लाजवाब अतिशय अप्रतिम गोलंदाजी. षटक क्रमांक पहिला मैदानाच्या संपलाय आणि धाव फलकावरती जे आपण पाहतोय खानबाई वॉरियर संघाच्या बिनबाद 15 धावा. शक्तिशाली संपली युनिक बेकरचे मालक परवेश भाई सय्यद यांच्याकडून ही पहा ओवर संपली संपली. तर आपण पाहतोय या ठिकाणी मुन्ना शेख साठी या ठिकाणी पारितोषिक असणार आहे सन्माननीय अयुब खान पठाण यांच्या वतीने मात्र हे पारितोषिक आहे. मुन्ना शेख
फलंदाजी करत असताना ह्या इनिंग मध्ये जर नॉट आउट खेळी केली, शेवटच्या चेंडू पर्यंत जर नॉट आउट मैदानावरती उभा राहिला, तर अयुब खान पठाण यांच्या वतीनं 1001 रुपयांचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर नगर एक्सप्रेस अभिजित दुधे यांच्या वतीनं सुद्धा जे आपण पाहतोय मुंडा शेख यांच्यासाठी लगातार जर 6 षटकार मारले तर तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक जे आपण पाहतोय पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने दिलं जाईल. नवनाथ गुंदाळ यांच्यासाठी सुद्धा मिलिंद खर्डे यांच्या वतीने 101 रुपयाचं पारितोषिक जे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी दिले असेल. संघनायक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मोहसिन, आपण पाहतोय संघाच्या प्रत्येक विकेटसाठी संघाचे संघमालक कैलास शेठ गुंजाळ यांच्या वतीने मात्र 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जे असणार आहे. त्याचप्रमाणे जुबेर शेख यांच्या वतीनं मोसिमच्या 3 षटकारांसाठी 300 रुपयांचं पारितोषिक. त्यानंतर आरिफ पिंजारी यांच्या वतीनं देखील प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि राजू शेख यांच्या वतीने देखील, राज शेख यांच्या वतीने देखील लागोपाठच्या 3 षटकारांसाठी मोसिम सय्यद याच्यासाठी मात्र 251 रुपयांचं पारितोषिक आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. स्कोर कार्ड वरती जे आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवले गेल्यात. कालच्या सत्रामध्ये जे आपण पाहतोय गोलंदाजी भरकटली होती, परंतु इथं पहिला चेंडू जे आपण पाहतोय अतिशय अप्रतिम आणि दर्जेदार जो पूर्णपणे या धावडातनं जे काही केलाय. दोन कॅप्टन एकमेकांच्या आमने सामने जे आपण पाहतोय पडले गेलेत. यावेळेस हा देखील फटका जे आपण पाहतोय अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आपण पाहतोय पोहोचला जाईल आणि तोपर्यंत जी घेतली जाते एक धाव. नवनाथ गुंजाळ यांची मोठे बंधू जे आपण पाहतोय सुभाषजी गुंजाळ विकेट जर घेतली तर त्यांच्या वतीनं रोख 100 रुपयाचं पारितोषिक जे काही जमा केले. आज मित्रांनो भरपूर पारितोषिके लागणार आहेत. का लागणार आहेत तर हे चारही सुपर फोरचे संघ जे आपण पाहतोय ना खूप मोठे संघर्ष करत जे पूर्णपणे आलेत. विक्की मुंडे संघामध्ये जे आपण पाहतोय नवनाथ गुंजाळ गोलंदाजीसाठी आहे पाठीमाग क्षेत्ररक्षण जे काही सजवण्यात. योगेश पवार देखील जे आपण पाहतोय दरबेजे. या ठिकाणी मात्र एक पारितोषिक येते मोसिम सय्यद यांच्यासाठी आहे. फहीम शेख यांच्या वतीने हे पारितोषिक असणार आहे. मोसिम सय्यदनं जर लागोपाठचे 2 षटकार या ठिकाणी खेळले तर त्यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र मोसिम सय्यद यासाठी जो असणार आहे. आणि या दरम्यान बिग हिट केलाय. ओ क्या बात, लाजवाब झेल टिपलाय फलंदाज मुन्ना शेख बाट. धक्का क्रमांक पहिला विकेट. आणि ह्या झेलसाठी आपण पाहतोय संघाचे संघ मालक संघाचे ओनर कैलास शेठ गुंजाळ यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. अनिल शेठ गुंजाळ यांच्या वतीने देखील ह्या झेलसाठी 500 रुपये. संधी साधुनी थेट पट्ट्याने घेतली जनजनीत विकेट. सुराणा फार्मा व रॉयल वेट फार्माचे प्रोप्रायटर मान्य श्री सुदेश शेठ सुराणा यांची बळीची डाळी. यांच्या वतीने 101 रुपयाचं पारितोषिक होतं. दुसऱ्या बाजूने जे आपण पाहतोय मिलिंद खर्डे यांचं सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक जे आपण पाहतोय जमा झाले गेले. आणि झेल घेणाऱ्या खेळाडूसाठी सुद्धा जनार्दन यासाठी जे आपण पाहतोय की 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. का तर फलंदाज जे आपण पाहतोय या स्पर्धेतील 20 चेंडू आणि 68 धावा बनवणारा मुन्ना शेख मात्र जे आपण पाहतोय बाद केला गेलाय. संघाची धाव संख्या धाव फलकावरती जे आपण पाहतोय 16 धावा ज्या पूर्णपणे बनवल्या गेल्यात. 1.3 ओव्हरचा मॅच पूर्णपणे मैदानाच्या जी काही होतीये पॉवर प्लेच चालू असलेलं षटक जे आपण पाहतोय. नवनाथ वारंवार क्षेत्ररक्षण जे काही सजवलं जात आहे. नवीन बॅट्समन जे आपण पाहतोय पार्नर एक्सप्रेस फॉर्म निघोच बाहुबली योगेश लंके मैदानाच्या आत गोलंदाज तयार. आणि या दरम्यान वन ऑफ द बाहुबली किंग योगेश लंके बारदार पॉवरफुल बुलंदी जॅक्सन षटकार. गेला षटकार श्री राम दत्त मित्र मंडळाचे उपाध्यक्ष मान्य श्री सचिन शेठ बुराडे यांचा मिळतात. बऱ्याच अर्धा दोनही संघांनी काल रात्रीच जे आपण पाहतोय की गेली 7 दिवस स्वप्न पाहिलं असेल की उद्या मात्र सेमी फायनल मधून बाजी मारायची आणि थेट या ठिकाणी एक पारितोषिक येते.
योगेश लंकेने जर 12 चेंडू मध्ये 50 धावा पूर्ण केल्या तर संघाचे संघमालक अयुब खान पठान यांच्या वतीने मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक योगेश लंकेसाठी असणार आहे। आणि नवनाथनं जर विकेट घेतली तर संघाचे संघमालक कैलाश गुंजाळ यांच्या वतीने देखील 500 रुपयांचं पारितोषिक नवनाथ साठी असणार आहे। एक जण आत्मते जा आयोजक राजूभाई विनंती असणार आहे, आपण आत्मते जा। प्रेक्षकांना एक सूचना आहे, जे जे प्रेक्षक त्या बाउंड्रीच्या आतमध्ये जे काही बसलेत ना, तुम्हाला प्लीज त्या ठिकाणी उठावं लागेल, बाउंड्रीच्या सीमारेषेच्या बाहेर बसा। जर एखादा खेळाडू जोरात पळत आला तर तो तुमच्या शरीरावर एखादी जखम सुद्धा करू शकतो, त्याला प्लीज विनंती आहे। नाही तर बाबा बर्डे आता येतीलच तिकडे, तुम्ही ते आधीच जे काही सीमारेषेच्या आत बसलेला प्रेक्षक वर्ग आहे, प्रेक्षक आलात आपलं सुद्धा खूप खूप मनापासून हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे। परंतु आजचा दिवस तुम्ही आम्हाला सहकार्य करा, ही स्पर्धा जी आपण पाहतोय आपल्यासाठीच आहे, आणि नामदार साहेबांवरचं प्रेम जे 5-7-8 आणि संपूर्ण राहुरी आणि पंचक्रोशीतील तमाम क्रीडा रसिक जे आज मात्र जे आपण पाहतोय बेधुंद गर्दी YMCA मैदानावरती जे काही आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळते। या ठिकाणी पुन्हा एक पारितोषिक येते, दोन्ही फलंदाजांना जर 12 चेंडू मध्ये 50 धावा जर पूर्ण केल्या संघाचे संघमालक अयुब खान पठान यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे। दरम्यानच्या काळात मोर्या स्पोर्ट्सचे ओनर मान्य गणेश शेटवाडेकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं हार्दिक असं स्वागत आहे, धन्यवाद। विकेट साठी सुभाष गुंजाळ यांच्या वतीने जे आपण पाहतोय 200 रुपयाचं पारितोषिक आता लागलं जाईल। धाव फलकावरती जे आपण पाहतोय 22 धावा, गोलंदाज तयार। आणि या दरम्यान हो हा फटका पूर्णपणे थोडासा सैल जो आपल्याला पाहायला मिळतोय, शतरक्षक पायंचा बॉल पर्यंत जाईल, तोपर्यंत सिंगल दुसरी धाव योगेश पळून पूर्ण जो काही करतोय। धाव फलकावरती संघाची धाव संख्या जी आपल्याला पाहायला मिळते 24 धावा, स्कोर कार्ड वरती ज्या काही आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळत आहेत 24 रन ऑन स्कोर कार्ड। पाठीमागे जे आपण पाहतोय पवार, कालच मी सांगितलं की राजकारणामध्ये शरदचंद्रजी पवार आणि क्रिकेटमध्ये योगेश पवार यांचा नाद करणे नाही, परत एकदा चांगलं क्षेत्ररक्षण जे काही सजवलं गेलंय। गोलंदाज तयार, हो हा चेंडू 30 यार्ड सर्कल तोडलंय, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल दादा भाई, आणि तोपर्यंत देखील जे आपण पाहतोय 2 धाबा पळून कंप्लीट केले जात आहेत। आज मात्र जे आपण पाहतोय की दोनही संघ आत्ताच करू नयेत, 2 षटक मैदानाच्या संपली गेलेत। खानभाई वारिय संघाच्या धाव फलकेवरती 2 ओव्हर नंतर 26 धावा स्कोर कार्ड वरती। शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली। युनिक बेकरचे मालक परवेश भाई सय्यद यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली। पाणाराव तिसरं कोणाच्या हातामध्ये दिलंय, परंतु त्याआधी मित्रांनो क्रिकेटची स्पर्धा भरवणं म्हणजे काही सोपं काम नसतं, जे सर्व खेळाडूंचा एकत्रित भरणा करणं, त्यानंतर संघ मालक बक्षीस दाते सर्वांना मान देत ही स्पर्धा जी आपण पाहतोय की गेली 7वा दिवस, 1 सप्ताह क्रिकेटची पंढरी मैदानाच्या आता आपण पूर्णपणे साजरी करतोय। नामदार चषक 2021 आज मात्र मेगा फायनलचा दिवस, आमचे राजूभाई शेख, जमील भाई शेख, रेलकर सर, मोहसिन सय्यद, नागेश पवार, बाबा बर्डे, इस्माईल शेख, राहुल कसाब, नौशाद शेख या सर्व मंडळीनं YMCA सर्व मित्र परिवार सोबत घेऊन एक चांगली स्पर्धा जी काही आपल्यापर्यंत आणली गेली। हो हा चेंडा मोसिन साठी जे आपण पाहतोय टाकला होता, चेंडू अंगाची थोडीशी तोंडी परीक्षा घेऊ पाहतोय आणि चेंडू डॉट। धाव फलकावरती 26 धावा आतापर्यंत बनवले गेल्यात, आज वाट पाहून जमणार नाहीये। पहिल्या साखळी सामन्यांमध्ये संघांनी वाट पाहिली, सुपर अर्थात कॉलबॅक मधून सुद्धा जी आपण पाहतोय वाट पाहिली, आणि त्यानंतर आज सेमी फायनलचा सामना जो आपल्याला पाहायला मिळतोय। ह्या दोन संघांच्या दरम्यान सामना सुरू आहे ना अद्याप या स्पर्धेत, म्हणजे पर्व दुसऱ्या मध्ये या दोनही संघांपैकी जे आपण पाहतोय संघांनी, हे पहा त्या समोरच्या बाजूला जो काही मंडप आहे ना, त्या ठिकाणी बऱ्याचशा 2-व्हीलर पार्किंग केल्यात, त्या 2-व्हीलर ज्या कोणाच्या असतील त्या ठिकाणी लगेच काढा, अन्यथा त्या ठिकाणी आयोजक येतील आणि त्या सर्व मोटरसायकलची हवा सोडून दिली जाईल। त्यामुळे सूचना असेल ज्या कोणाच्या 2-व्हीलर असतील त्या ठिकाणी लगेच काढा, तो मंडप फक्त क्रीडा रसिकांसाठी आहे, प्रेक्षकांसाठी आहे। मित्रांनो बजरंग 11 संघ असा आहे,
आतापर्यंत एकही सामना तो संघ हरलेला नाहीये। या वेळेस मोशिनच्या बॅट मधून एक टोले जंग प्रहार, षटकार ठरण, साधवा फटका सध्वदार। हा गेला षटकार श्रीराम दत्त मित्र मंडळाचे उपाध्यक्ष मान्य श्री सचिन शेठ बुराडे यांचा दंदने दंदने षटकार षटकार। महाराणाचे जुने खेळाडू माननीय बाळासाहेब जाधव सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं हार्दिक असं स्वागत आहे, धन्यवाद। स्कोर कार्ड वरती जे आपण पाहतोय 32 धावा, आपण पाहतोय संघाचे संघमालक कैलास शेठ गुंजाळ आणि अनिल शेठ गुंजाळ यांच्या वतीनं प्रत्येक विकेट साठी दादाबाई साठी मात्र 500 रुपयांचं पारितोषिक असेल। आणि यानंतर अजून एक षटकार जर मुस्लिमच्या बॅटमधनं आला तर मुस्लिमसाठी 251 रुपयांचं पारितोषिक ह्या ठिकाणी पत्र दिलं जाणार आहे। तुम्ही याच मैदानावरती 9 चेंडू आणि 52 धावा बनवणारा विक्की मुंडे पाहिलाय, याच मैदानावरती काल तुम्ही 20 चेंडू मध्ये 97 धावा बनवणारा उदय आठवले देखील पाहिलाय, यावेळेस बिग हिट केलाय, शतरक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय आणि तोपर्यंत झेल टिपला जाईल, धक्का क्रमांक संघाला बसलाय दुसरा, संघाचा कॅप्टन कोसळतोय मोहसिन सय्यद बाद। संधी साधुनी थेट पट्ट्याने घेतली जंजनीत विकेट, सुराणा फार्मा व रॉयल वेट फार्माचे प्रोप्रायटर। या विकेट साठी जे आपण पाहतो मिलिंद खर्डे, सुनील खर्डे यांचे छोटे बंधू यांच्या वतीनं 101 रुपयाचं पारितोषिक जे आपण पाहतोय आले गेले। या विकेट साठी आपण पाहतोय संघाचे ओनर संघमालक कैलास शेठ गुंजाळ आणि अनिल शेठ गुंजाळ यांच्या वतीनं मात्र 500 रुपयांचं पारितोषिक ह्या ठिकाणी मात्र दादाबाई साठी जे आलंय। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहतोय घनश्याम सोनोजे पूर्णपणे जो काय आपल्याला पाहायला मिळतोय, तुम्ही निश्चित स्वरूपात पाहिलंय की या मैदानावरती खूप धुमाकूळ जो या पर्व दुसऱ्या मध्ये जो आपण पाहिलाय, 9 चेंडू मध्ये सर्वाधिक फास्टेस्ट 50 बनवणारा विक्की मुंडे तुम्ही पाहिलाय, लगातार 6 चेंडू वरती 6 चौकार मारणारा विक्की मुंडे तुम्ही पाहिलाय, 20 बॉल मध्ये 97 धावा बनवणारा उदय आठवले देखील तुम्ही पाहिलाय। आणि या मैदानावरती बरेचसे जे आपण पाहतोय राहुरी अर्थात खिलाडी इलेव्हनचे जे काही जुने खेळाडू आहे, बाबा बर्डे असेल, मोहसिन शेख असेल, त्यानंतर रेलकर सर, त्यानंतर कैलास गुंजाळ, या खेळाडूंना तुम्ही मॅन ऑफ द मॅच सुद्धा घेताना पाहिलाय। गोलंदाज तयार, ओ यावेळेस लॉलीपॉप गेम, एक नकल बॉल जो पूर्णपणे दादाभाई शेख यांनी आजमावलाय, चेंडू डॉट, धाव फलकावरती 32 धावा, स्कोर कार्ड वरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, आज काय इतिहास होणार या मैदानावरती आपल्याला पाहायचंय, कोण पडेगा किस पर भारी ये देखणे आई ये दुनिया सारी। षटक क्रमांक मैदानाच्या चालू आहे तिसरा, स्कोर कार्ड वरती खानबाई वरिया संघाच्या 32 धावा। योगेश लंके परत एकदा बॉलला थेट, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जे आपण पाहतोय जनार्दन बॉल पर्यंत पोहोचेल, ज्या पुन्हा शिकता झेल त्या जनार्दन घेतला तो खेळाडू मात्र त्या ठिकाणी जे आपण पाहतोय आहे। आणि धाव फलकावरती संघाची धाव संख्या पूर्णपणे जी आपल्याला पाहायला मिळतीय डबल थ्री, 33 धावा स्कोर बोर्ड वरती, 33 रन स्कोर कार्ड वरती जे काय आपल्याला पाहिजेत आतापर्यंत बनवले गेल्यात किती येतील, 113 धावा बनून या मैदानावरती वांबोरी चॅलेंजर संघाला घरी जावं लागलं, त्यामुळे इथं धावा येणं गरजेचं आहे। हा चेंडू कट केलाय पॉइंटला, शतरक्षक खूप दूरवरती चेंडू जातोय सी मारेशापार, एक चांगला बहारदार पॉवरफुल चौकार, 4 धावा। पाहुणे मोका हा मारला चौका, मिरावली मोबाईल राहुरीचे मालक मान्य मोहसिन भाई शेख यांचा तीन ओव्हर नंतर 37 धावा खानबाई वारिया संघाच्या धावफलकावर। शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जिंकली, 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली, युनिक बेकरचे मालक परवेश भाई सय्यद यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली संपली। पहा मैदानावरती आपण पाहतोय या ठिकाणी मात्र पहिला सेमीफायनलचा सामना मैदानावरती या ठिकाणी सुरू आहे, दोन्ही ताकदवान संघ मैदानावरती या ठिकाणी आहेत। आणि या ठिकाणी मात्र लागोपाठच्या 6 षटकारांसाठी पारितोषिक असणार आहे संघाचे संघमालक अय्युब खान पठाण
यांच्या वतीने मात्र 1100 रुपयांचं पारितोषिक लागोपाठच्या 6 षटकारांसाठी मैदानावरती असणार आहे. षटक क्रमांक मैदानाच्या जे आपण पाहतोय चौथ, तर आपण पाहतोय प्रत्येक विकेट साठी गोलंदाजासाठी संघाचे संघ मालक या ठिकाणी कैलास शेठ गुंजाळ आणि अनिल शेठ गुंजाळ यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि झेल झालाय फलंदाज 5. झेल टिपलाय विक्की मुंडे या ठिकाणी झेल टिपतोय फलंदाज 5. डीजे या विकेट साठी आपण पाहतोय संघाचे संघ बालक कैलास शेठ गुंजाळ आणि अनिल शेठ गुंजाळ यांच्या वतीने मात्र प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजासाठी संधी साधुनी थेट पट्ट्याने घेतली जनजनित विकेट. सुराणा फार्मा व रॉयल वेट फार्माचे प्रोप्रायटर मान्य श्री सुदेश शेठ सुराणा यांची बळीची तळी. फलंदाजासाठी 1100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जे आपण पाहतोय. दोन्ही संघ मैदानावरती पहिला सेमीफायनलचा सामना खेळत आहेत. जो संघ विजेतेपद मिळवेल तो मात्र फायनलमध्ये जाऊन दाखल असेल आणि जो संघ पराभूत असेल त्या संघाला मात्र एक संधी असेल. दोन्ही संघांचा खेळ दर्जेदार आहे आणि सामना जर आवडला असेल तर क्रीडा रसिकांना विनंती आहे जोरदार टाळ्या ह्या दोन्ही संघांसाठी आपण मैदानावरती मात्र वाजवायच्यात. तर जे आपण पाहतोय काल मात्र उदय आठवळे यांनी जो काही खेळ केला 97 धावांची खेळी त्यासाठी माणिक दौंडीचे असणारे आमचे रियाज मेजर यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक होतं आणि स्वतः ते या ठिकाणी आलेत. मी रियाज मेजर यांना विनंती करेल की आपण व्यासपीठाच्या समोर या. उदय आठवळे सुद्धा त्या ठिकाणी आहेत, ते पारितोषिक आपण त्या ठिकाणी देतोय. जाऊया मैदानाच्या आत. आमचे सुभाषजी गुंजाळ यांच्या वतीने कळवलं जातंय गोलंदाजानं जर क्लिंग बॉल बाद केलं फलंदाजाला तर 200 रुपयाचं पारितोषिक. प्रमोद हा चेंडू वाईड वॉर्कर करण्याचा थोडासा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जे आपण पाहतोय बॉल पर्यंत पोहोचेल दादा भाई आणि तोपर्यंत संघाची धावसंख्या जी आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती पोहोचली गेली आहे 38 धावा. ट्रॅक पकडणं गरजेचं आहे. खानबाई वॉरियर्स संघाला धावा कनमावा लागतील कारण तुम्ही पाहिले या मैदानावरती 114 धावा चेस होऊ शकतात आणि तो चेसिंग करणारा संघ देखील जे आपण पाहतोय की खानबाई वॉरियर्स हाच आहे. या मैदानावरती काहीही होऊ शकतं. स्ट्राईक वरती जे आपण पाहतोय पूर्णपणे फलंदाज तयार झालाय. षटक क्रमांक मैदानाच्या चौथ जे पूर्णपणे रंग भरतय आणि या दरम्यान पंचांचा इशारा वाईड बॉल ऑप्टिकच्या भरासा बाहेर आहे. या वेळेस वाईड बॉल पंच जे आपण पाहतोय गेली 7 दिवस बरकटली दिशा चेंडूची आणि हात गेला वाईड. एवढे अमृत तुल्याचे मालक मान्य श्री अक्षय भाऊ क्षीरसागर यांच्याकडून एक रन. कालचा सामनावीर राहिलेला उदय आठवळे ज्यांच्या इनिंग 97 रनांच्या इनिंगच्या बळावर आरके रायडर्सचा संघ सेमी फायनल मध्ये दाखल झाला, एलिमिनेटर मध्ये दाखल झाला, त्या उदय आठवळेची लाईव्ह युट्यूबवर इनिंग पाहणारे रियाज मेजर टाकळी मिया इथून येथे आलेले आहेत आणि त्यांना रोख स्वरूपाचा पारितोषिक इथं देण्यात येणार आहे. त्यांच्या हस्ते त्यांनी द्यावा त्यांना ही विनंती आहे. उदय आठवळे यांच्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. धावफलकावरती जे आपण पाहतोय पूर्णपणे 40 धावा अशा रीतीने संघाच्या ज्या कम्प्लीट होताना ज्या आपल्याला पाहायला मिळाल्या एक चांगली इनिंग. प्रेक्षक राजा जे आपण पाहतोय थाटून बसला गेलाय. राजेंद्र डावकर सर आणि संतोष भालेराव सर मात्र जे आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत ते पूर्णपणे आहेत. सतीश भालेराव सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. यावेळेस दौडात स्टेटला पूर्णपणे होता. लागांवरून चेंडू उचलतोय आणि तोपर्यंत फक्त धाव जी काही कम्प्लीट केली जाते एका धावेनं संघाचं धावफलक पुढे जे काही गेलंय 41 रन धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळाल्या या विकेटवरती. मित्रांनो तुम्ही विचार करा एनबी रॉयल संघाचा आयकॉन जे आपण पाहतोय श्याम त्र्यंबके इथं एका गोलंदाजाला एका 6-6 चेंडूमध्ये 40-40 धावा खर्च करावं लागल्या. तिथं त्या गोलंदाजानं एक विकेट घेत 6 चेंडू निर्धाव केले. यानंतर जे आपण पाहणार आहोत आरके रायडर्स आणि एनबी रॉयल्स इलिमिटर राऊंड गोलंदाज तयार परत एकदा. प्रमोद दरम्यानच्या काळात या वेळेस बी हिट केलाय आणि झेल सटकलाय. झेल जो आपण पाहतोय सटकला इथं मात्र जीवनदान जे आपण पाहतोय इथं दिलं जात आहे.
पाता पाता देखील आपण पाहिलं की चार षटक जी काही संपली गेली आहेत आणि खानबाई वरिय संघाच्या धावफलकावरती 3-42 रन. धन्यवाद. दरम्यानच्या काळात शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन हे पहा ओव्हर संपली. युनिक बेकरचे मालक परवेश भाई सय्यद यांच्याकडून हे पहा ओव्हर संपली. पूर्ण सौजन्य जे आपण पाहतोय आमचे हर्षद भाई मुसरे अर्थात शिफा मोबाईल शॉपीचे मालक यांच्या वतीनं आरपीएल कमिटी वरती जे आपण पाहतोय की एक चांगल्या प्रकारची संपूर्ण मैदानाच्या चौफेर पाहत होते. एक दर्जेदार बाउंड्री लाईन जी काय बनवण्यात आली त्या बाउंड्रीचं सौजन्य आपल्याला शिपा मोबाईल शॉपी यांच्या वतीने जे काही मिळाले गेले. 4 ओव्हर नंतर धावफलकावरती 42 धावा ज्या पूर्णपणे बनवल्या गेल्यात खानबाई वॉरियर संघाच्या. तर शेवटचे 12 चेंडू मैदानाच्या इनिंग मध्ये जे काही आपल्याला पाहिजे जे शिल्लक राहिलेत. आतापर्यंत गोलंदाजीच्या जोरावरती एक चांगली पकड. या स्पर्धेत एकही पराभूत न ठरणारा संघ अर्थात बजरंग 11 या संघाने जे काही ठेवली गेले. तर या स्पर्धेतील सर्वाधिक 113 धावा म्हणजे तसे 116 धावांचा काल मात्र जे आपण पाहतोय की आरके रायडर संघानं उच्चांक गाठला. परंतु 113 धावा चेसिंग करणं हा मात्र विक्रम जे आपण पाहतोय की खानबाई वॉरियर संघानं देखील ठेवलाय. त्यामुळे दोनही संघ जे आपण पाहतोय या स्पर्धेतील जे काही ताकदवान आहे. षटक क्रमांक मैदानाच्या जे आपण पाहतोय 5वं विकास पूर्णपणे तयार झाला गेलाय. विकास तमनर जे आपण पाहतोय षटक क्रमांक 5वं मैदानाच्या घेऊन आला गेलाय. प्रेक्षकांना मी विनंती करेल सीमारेषेच्या बाहेरून या. चेंडू जे आपण पाहतोय पूर्णपणे डॉट. राजू भाई कुठे? राजू भाई शेख सर ते कॅमेरा पशी जे काही गेलेत ना वरती तिथं कोणीच नकोय. कॅमेरामॅनला जरा थोडासा त्या ठिकाणी डिस्टर्ब होतोय. पहा कमिटीचे आपले त्या ठिकाणी कोणतरी जा. कॅमेरापाशी जे काही प्रेक्षक गेलेत ना या वेळेस चांगला फटका जे आपण पाहतोय सुंदर आहे. नवनाथ जे आपण पाहतोय बॉल पर्यंत येईल. धाव फलकावरती थोडासा आता मात्र कात्री लावण्याचा प्रयत्न जो काही पूर्णपणे बजरंग 11 संघाने केलाय. स्कोर कार्ड वरती जे आपण पाहतोय 43 धावा धाव फलकावरती बनवल्या गेल्यात. प्रेक्षक राजा जे आपण पाहतोय प्रेमा खातीर नामदार साहेबांच्या धन्यवाद. दरम्यानच्या काळात सोनाक्षी ज्वेलर्सचे ओनर मान्य दत्तू शेट डहाळे यांना विनंती की त्यांनी स्टेजवर यायचंय अस्तनस्त व्हायचंय. या ठिकाणी दत्तुशेठ डहाळे. यावेळेस फुल टॉस बॉल डी पेक्षा कबार शिवरायांची तळपती तलवार हा गेला षटकार. 6 धावा फटकास ध्वदार हा गेला षटकार. श्री राम दत्त मित्र मंडळाचे उपाध्यक्ष मान्य श्री सचिन शेठ बुराडे यांचा दंदने दंदने षटकार षटकार. जेथे कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचंय. त्यांचं कालचं 500 रुपयाचं पारितोषिक राहिलं होतं षटकार हॅट्रिक साठी. उदय आठवळे मान्य दत्तुशेठ डहाळे सोनाक्षी ज्वेलर यांच्यातर्फे 501 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येत होतं काल. परंतु काही गैरसोय झाल्यानंतर ते देण्यात नाही आलं. ते आता देण्यात येत आहे. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 49 धावा संघाच्या पूर्णपणे जे काही आतापर्यंत बनवले गेल्यात. खानबाई वॉरियर्स गोलंदाज तयार. आणि या दरम्यान परत एकदा बिग हिट केलाय. काय जवाब फेल नवनाथद्वारा तो काही टिपला जातोय. धक्का क्रमांक 14 फलंदाज बाद. दरम्यानच्या काळामध्ये संधी साधुनी पट्ट्याने घेतली जनजनीत विकेट. सुराणा फार्मा रॉयल वेट फार्माचे प्रोप्रायटर मान्य श्री नवीन बॅट्समन मैदानाच्या डॉक्टर फिरोज शेख मात्र जे आपण पाहतोय आता मैदानाच्या आतमध्ये जे काही चालले गेलेत. धाव फलकावरती संघाची धाव संख्या जे आपण पाहतोय 49 रन. फलंदाज परत एकदा जो आपण पाहतोय तयार होतोय. आणि या दरम्यान सूर्य क्षेत्ररक्षण डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील जे आपण पाहतोय होता. ओव्हर थ्रो झालाय परंतु धाव जे आपण पाहतोय
धावफलकावरती जे आपण पाहतोय संघानी अर्धशतक कंप्लीट केलंय, 50 धावा कंप्लीट. खानबाय वॉरियर संघाच्या धावफलकावरती जे आपण पाहतोय 50 धावा ज्या पूर्णपणे लगावल्या गेल्यात. आरपीएल चषक 2000 जे आपण पाहतोय 21 मात्र मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतंय. प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाच्या संघ मालकासाठी जे पण देखील पारितोषिक येते झुबेर पलंबर यांच्या वतीनं फिरोज साठी लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 101 रुपयांचं पारितोषिक जे असणार आहे. आणि हा चेंडू देखील आपण पाहतोय पूर्णपणे डॉट गेलाय. पाथा पाथा 5 षटक जी मैदानाच्या पहिल्या इनिंगची संपली गेली. 5 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 50 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी हे पहा ओव्हर संपली. युनिक बेकर्सचे मालक परवेश भाई सय्यद यांच्याकडून हे पहा ओव्हर संपली संपली. पाहिलं की सुरुवातीलाच आपण नवनाथ गुंजाळ यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि तिथं जीरादे नवनाथ यांनी संघाच्या कॅप्टननी जे काही स्पष्ट केले होते की 60 धाव संख्येच्या पुढं आम्हाला समोरच्या टीमला जाऊन नाही द्यायचं. एक चांगल्या प्रकारचं जे आपण पाहतोय रणरीती आज मात्र संपूर्ण संघानं जे काही आखली गेली. दुसऱ्या बाजूला आता फलंदाजांना थोडासा डॉक्टर आसिफ आणि दुसऱ्या बाजूला जे आपण पाहतोय की सागर रेवाळे आहे. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहतोय शिल्लक आहे. 50 धावा 10 सरासरीने जे आपण पाहतोय कंप्लीट झाल्या गेल्यात. मोठे बंधू सुभाष शेठ गुंजाळ यांच्या वतीनं पारितोषिक येत आहे. विकेट जर घेतली तर 101 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक विकेटला. आज मात्र रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस आणि सकाळच्या पहिल्या सामन्यातच जे आपण पाहतोय की मैदानावरती कुठंच जागा आता जी काही शिल्लक राहिली नाही बसण्यासाठी प्रेक्षकांना. गोलंदाज तयार सागर रेवाळे स्ट्राईक वरती आणि याच दरम्यान पहा बिग हिट केलाय. फुल पॉवरफुल लाजवाब जनार्दनचं कौतुक करावं लागेल परंतु भेटला एक खनखनी षटकार. फटका सध्वदार हा गेला षटकार. श्री रामदत्त मित्र मंडळाचे उपाध्यक्ष मान्य श्री सचिन शेठ बुराडे यांचा दंदने दंदने षटकार षटकार. संघाच्या धावफलकावरती 56 धावा ज्या पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. रणशिंग जे आपण पाहतोय फुंगले गेले. दोनही संघ जे आपण पाहतोय एकमेकांवरती चौथळले गेलेत. ढालीला ढाली जे आपण पाहतोय पूर्णपणे फिरले गेल्यात. गोलंदाज तयार सागर देवाळे टिकेट चेंडू थेट कॉर्नर सीमा रेषापार षटकार. ध्वदार हा गेला षटकार. श्री रामदत्त मित्र मंडळाचे उपाध्यक्ष मान्य श्री सचिन शेठ बुराडे यांचा दंदने दंदने षटकार षटकार. 62 धावा खानबाय वॉरियर्स संघाच्या धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात. विराज अॅग्रोचे मालक संजय भाऊ पवार यांच्या वतीने जे आपण पाहतोय हॅट्रिक साठी षटकार हॅट्रिक साठी विकेट हॅट्रिक साठी हे पारितोषिक जे आपण पाहतोय परंतु बॅटमन इथं षटकार हॅट्रिकच्या उंबरठेवर संजय भाऊ पवार यांच्या वतीने जे आपण पाहतोय नवनाथ साठी विकेट हॅट्रिक साठी जे आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धाव फलकावरती धावा ज्या पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 65 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत बनवले गेल्या. मॅच चेंडू देखील जे आपण पाहतोय आजपर्यंत आला गेला. एकदम शांत आणि संयमी खेळ मैदानाच्या सुरू आहे. आ जवाब इथं मात्र 2 चेंडू गुड लेंथ पॉइंट वरती गेल्याच्या नंतर वाईड वॉर्करचा थोडासा केलेला उपयोग नवनाथ यांचा जो आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतोय.
शांत आणि संयमी खूप खेळाडू आहे मित्रांनो. हा बरंच क्रिकेट जे आपण पाहतोय फिंदून फिंदून जे काय काढले गेले बऱ्याचशा खेळाडूंना त्यांना क्रिकेटमध्ये आणण्याचा देखील जे आपण पाहतोय की इथं ओ हो हो सुरा एक चेंडू अपील देखील केली परंतु मला वाटतं चेंडू जे काही डॉट आहे. शेवटचे दोन चेंडू या इनिंगचे जे आपण पाहतोय शिल्लक आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जे आपण पाहतोय 62 रन. पहिलाच सामना प्रेक्षकांना एक लो स्कोर सामना पाहायला मिळणार की काय. आणि हा दर चेंडू डोट टाकला तर शेखर भाऊ शिजूळ यांच्या वतीने जे आपण पाहतोय 101 रुपयाचं पारितोषिक. तर प्रत्येक एका एका चेंडूला सुद्धा आता पारितोषिक लागलीत. आणि फलंदाज बोट आकाशाकडे विकेट. परंतु मला ते पूर्णपणे आजमावला गेलाय. ही जर विकेट असेल आणि पुढच्या बॉल वरती जर विकेट आली तर सुभाष शेट गुंडाळ यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक केलं जात आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जो आपण पाहतोय सोपवला गेलाय. दरम्यानच्या काळात इंजिनियर विनीत शिरसाट यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक आरपीएल कमिटीच्या वतीने हार्दिकाचं स्वागत आहे. धन्यवाद. संधी साधनी थेट पट्ट्याने घेतली जनजनीत विकेट. सुराणा फार्मा व रॉयल वेट फार्माचे प्रोप्रायटर मान्य श्री सुदेश शेट सुराणा यांची बळीची. खानबाई वारियर संघाच्या पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहतोय अरविंद डोळसे तो पूर्णपणे चाललाय. नवडा त्यांचा जे आपण पाहतोय शेवटचा चेंडू विकेट घेतली. आणखीन एक तर सुभाष शेट यांचे एक आपण पाहतोय 200 रुपयाचे पारितोषिक आहे. गोलंदाज तयार. शेवटचा या इनिंगचा एक चेंडू मैदानाच्या जे आपण पाहतोय शिल्लक आहे. स्ट्राईक वरती डॉक्टर आसिफ शेख नॉन स्ट्राईक वरती देखील जे आपल्याला पाहायला मिळतोय अरविंद. कोण कोणावरती आता इथं मात करते चेंडू अरविंद या दरम्यान हो 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 बाईत स्वरूपात जे आपण पाहतोय एक डाव जी संघाला भेटली गेली. पाथा पाथा 6 षटकांचा खेळ मैदानाच्या पूर्णपणे जे आपण पाहतोय संपला गेलाय. 6 षटकांमध्ये नवनाथ साठी अजून एक पारितोषिक आलेलं आहे. एमआजाद रायडर्स संघाचे संघमालक माननीय अफसर बेग मिर्झा यांच्याकडून नवनाथ गुंजाळ यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि 63 धावा खानबाई वॉरियर्स संघानं बनवल्या तर विजयासाठी 64 धाव्यांची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. युनिक बेकरचे मालक परवेश भाई सय्यद यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली संपली. एनबी रॉयल संघाचे जेवढे प्लेयर असतील त्यांनी स्टेजच्या मागे राजीवायचे. एनबी रॉयल मानवंदना देऊया कर्तृत्वाने युवा नेतृत्वाला. मान्य नमदार प्राजक्त दादा तनपुरे पाटील यांच्या कला कौशल्याला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहुरी व भारत भाऊ भुजाडी पाटील मित्र मंडळाच्या आयोजनाला सज्ज होऊया. राहुरी प्रीमियर लीगच्या भव्य क्रिकेट स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहुरी व भारत भाऊ भुजाडी पाटील मित्र मंडळाच्या वतीने दमदार नामदार मान्य श्री प्राजक्त दादा तनपुरे पाटील राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नावे आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा म्हणजेच राहुरी प्रीमियर लीग 2021 नामदार चषक चषक पर्व दुसरे दुसरे या स्पर्धेमध्ये उपस्थित तमाम संघांचे संघ मालकांचे आयकॉन यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती की त्यांनी स्टेजवर यावे. आपल्या दमदार सौजन्याने आम्ही झालो धन्य. जेव्हा लाभले आपले या स्पर्धेला डीजे सौजन्य. या स्पर्धेला कडक आवाजाचा डीजे सौजन्य देणारे मार्केट यार्ड राहुरीचे अडते व व्यापारी तसेच गणेश फ्रूट मर्चंटचे प्रोप्रायटर मान्य श्री दीपक शेट जगन्नाथ रक्ते पाटील
यांचे मनापासून हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद। तर आपण पाहतोय की सर्वप्रथम पहिले इनिंग मध्ये आवाज घुमला नादिनी नादला आरपीएलच्या मैदानावर दणदणीत वाजला आला 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 पहा पप्पू डीजे आला। लग्न समारंभ भक्तिगीत कथा स्टेज शो सबांसाठी प्रोफेशनल साउंड सिस्टीम आणि लाईट डेकोरेशनची सुविधा देणारी महाराष्ट्रातील गाजलेलं नाव पप्पू साउंड सिस्टीम अँड लाईट डेकोरेशन प्रोप्रायटर पप्पू भाई भाई यस यस। आपल्या दमदार सौजन्याने आम्ही झालो धन्य। क्रिकेटचे वारे आमच्या नसा नसात भिनले धगधगत्या तेजाने खेळण्या हे बजरंग इलेवन आले। आता मैदानात येत आहे बजरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष असणारे व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मान्य श्री कैलास भाऊ गुंजाळ व मान्य श्री राजेंद्र भाऊ गुंजाळ यांचा मालकी हक्क मालक कैलास भाऊ गुंजाळ यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे आणि अनिल शेठ गुंजाळ यांच्या सुद्धा कडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे। त्याचबरोबर योगेश पवाराच्या सलग 2 षटकारांसाठी त्यांचे खास चाहते पडेगावून आलेले कदीर भाई शेख यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे। धन्यवाद धन्यवाद। माईकचा आवाज थोडा वाढवा। हॅलो हॅलो शेख हॅलो 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 नमस्कार मंडळी। अजून एक पारितोषिक आलेलं आहे फलंदाजांसाठी प्रत्येक षटकारासाठी संघ मालक कैलास भाऊ गुंजाळ यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे। या ठिकाणी युट्यूब सौजन्य देणारे आणि एम आझाद रायडर संघाचे संघ मालक माननीय अफसर बेग मिर्झा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचंही हार्दिक हार्दिक असं स्वागत। धन्यवाद। ओवर टू यू कॉमेंट्री बॉक्स। गगड भेदी नजर ज्याची पहाड संभ विशाल काया गगनभेदी नजर ज्याची पहाड संभ विशाल काया धगधगता सूर्य ही झुकतो वंदितो शिवप्रभू राया। नमस्कार मंडळी। प्राजक्तदादा तनपुरे अर्थात राहुल ही प्रीमियर लीग 2021 आणि पर्व दुसरं आज मात्र शेवटचा दिवस मैदानावरती मात्र या ठिकाणी रंगतोय। दोन संघ एकमेकांसमोर आहेत। पहिली सेमीफायनल मैदानावरती आहे खानभाई वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये बजरंग इलेवन। पहा हा चेंडू मैदानावरती हलक्या हाताने खेळलाय अगदी डीप कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक मोसीम चेंडूला पाठवर आहे सीमारेषेच्या जवळपास चेंडू फील्ड केलाय आणि इथं पहा दोन धावा मैदानावरती येणार आहेत। तिसऱ्या धावेचा प्रयत्न ह्या ठिकाणी मात्र कोणताच नाही। धावफलक आपण पाहतोय मैदानावरती मात्र सुरू झाले दोन धावा धावफलकावरती आहेत। प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय 63 धावा मात्र खानभाई वॉरियर्स या संघानं मात्र बनवल्यात आणि 64 धावेंचं टार्गेट मैदानावरती मात्र ठेवलं गेले। हा चेंडू पहा रिव्हर साठेंचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानावरती फसलाय चेंडू एसटी रक्षाच्या हातात जाऊन बसलाय डॉट चेंडू मैदानावरती आहे। 36 चेंडू मध्ये आपण पाहतोय 64 धावेंचं टार्गेट मैदानावरती आहे। स्ट्राईक एंड वरती पहा योगेश पवार मैदानावरती आहेत तर रिटर्न क्रीज वरती आपण पाहतोय नवनाथ आहे। पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती मात्र योगेश लंके मॅन फ्रॉम निघोज गावचा असणारा हा खेळाडू तुम्ही मैदानावरती पाहताय। 64 धावेंचं टार्गेट मैदानावरती पहा गोलंदाज पुढा एकदा योगेश तयार। हा चेंडू पहा सरळ बॅटने खेळलाय अगदी लॉंगॉनच्या डोक्यावर मैदानात अग्नीच्या ज्वाळा मैदानाच्या बाहेर गेल्या तोफेचा गोळा अशक का फटकास ध्वधार हा गेला षटकार। श्री राम दत्त मित्र मंडळाचे उपाध्यक्ष मान्य श्री सचिन शेठ बुराडे यांचा थर्ड सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार।
पाहुणे मोका हा मारला चौका मिरावली मोबाईल राहुरीचे मालक मान्य मोहसिन भाई शेख यांचा चौका क्रमांक तो शेवट कबूर पाहतो मैदानावरती या ठिकाणी शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली सहा चेंडूंचा डाव होऊनी हे पहा ओव्हर संपली युनिक बेकरचे मालक परवेश भाई सय्यद यांच्याकडून हे पहा ओव्हर संपली आपल्या दमदार सौजन्याने आम्ही झालो धन्य जेव्हा लाभले आपले या स्पर्धेला डीजे सौजन्य या स्पर्धेला कडक आवाजाचा डीजे सौजन्य देणारे मार्केट यार्ड राहुरीचे अडते व व्यापारी तसेच गणेश फ्रूट मर्चंटचे प्रोप्रायटर मान्य श्री दीपक शेठ जगन्नाथ रक्ते पाटील यांचे मनापासून हार्दिक आभार मनपूर्वक धन्यवाद शेवटचा दिवस गोड व्हावा आणि शेवटचा दिवस तुम्ही पाहता मैदानावरती या ठिकाणी मात्र थाटामाटात साजरा होतोय आपल्या मात्र मैदानावरती या ठिकाणी सुरू आहेत हा चेंडू पहा हलक्यात मैदानावरती मात्र खेळण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी मात्र एक सिंगल लावण्याच्या बॅट मधून आली आहे धावफलक पहा दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू झालाय धन्यवाद आलेल्या मान्यवरांचा सत्कार करणे सन्मान करणे हे आरपीएल कमिटीचे एक कर्तव्य आहे त्यासाठी आलेल्या मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे माननीय मोर्या स्पोर्ट्सचे ओनर गणेशजी वाडेकर यांचा या ठिकाणी सत्कार केला जात आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी सन्मान चिन्ह घेऊन या सत्काराचा स्वीकार करावा पहा हा चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे पॉइंट सीमारेषा तोडून टाकली आहे आणि हा एक मॅजिकल ड्राईव्ह चौकार चार धावा येणार आहे चौका मिरावली मोबाईल राहुरीचे मालक मान्य मोहसिन भाई शेख यांचा तरबट पाहतो लागोपाठच्या तीन षटकारांसाठी सन्मानीय विजय अग्रो यांच्या वतीनं मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र जे दिलं जाणार आहे 64 आपल्या अद्भुत सहकार्याने आरपीएल झाली धन्य जेव्हा लाभले आपल्या स्पर्धेला युट्यूब सौजन्य आरपीएल ला युट्यूब सौजन्य देणारे अफसर बेग मिर्झा व शफीक भाई शेख यांचे मनापासून हार्दिक धन्यवाद हार्दिक आभार सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा माननीय अफसर भाई आणि माननीय मुज्जू भाई यांना विनंती आहे की त्यांचा सत्कार करण्यात यावा आपल्या अद्भुत सहकार्याने आरपीएल झाली धन्य जेव्हा लाभले आपल्या स्पर्धेला युट्यूब सौजन्य आरपीएल ला युट्यूब सौजन्य देणारे अफसर बेग मिर्झा व शफीक भाई शेख यांचे मनापासून हार्दिक धन्यवाद हार्दिक आभार षटक क्रमांक दोन मार्गस्थ आहे 17 धावा धावफलकावरती स्ट्राइकिंग वरती योगेश पवार उजव्या हाताने तयार हा चेंडू धीवर सटेन केलाय पॉइंटला चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडूला पाठवर आहे शर्यत लागली आहे आणि ही शर्यत चेंडू जिंकतोय थेट चेंडू सीमारेषेच्या बाहेर मॅजिकल ड्राईव्ह 4 धावा चौकार पाहुणे मोका हा मारला चौका मिरावली मोबाईल राहुरीचे मालक मान्य मोहसिन भाई शेख यांचा काँग्रेस उपाध्यक्ष राहुरी तालुका आणि वरवंडी ग्रामपंचायत सदस्य माननीय सलीम भाई शेख यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांच्या सौजन्याने प्रथम क्रमांकाची बाईक 2-व्हीलर या ठिकाणी देण्यात येत आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे माननीय सलीम भाई शेख त्याचबरोबर माननीय दीपक शेठ रक्ते यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे त्यांना विनंती आहे की सन्मान चिन्ह घेऊन त्यांना सत्कार करावा माननीय सलीम भाई शेख यांना विनंती आहे की त्यांचा सत्कार करावा पहा चेंडू पुन्हा एकदा डीप मिडविकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक पहा त्या ठिकाणी तैनात आहे एक सिंगल मैदानावरती पुन्हा एकदा धावफलकाला आकार भेटतोय षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती आपण पाहतोय या ठिकाणी मात्र बजरंग 11 या संघाच्या स्कोरकार्डवरती बिनबाद 22 धावा ह्या धावफलकावरती आहेत एक शांत आणि संयमी सुरुवात कदाचित वादळापूर्वीची शांतता
आपण मैदानावर या ठिकाणी पाहतोय गोलंदाज पुढा एकदा हा चेंडू याच दरम्यान खेळलाय अगदी लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे पहा चेंडूला फील्ड करतोय सागर त्या ठिकाणी आणि पहा झेल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती मात्र फसलाय आपण पाहिलं मैदानावरती मात्र झेल घेण्याचा छोटासा प्रयत्न सागरने केला त्यानंतर मात्र झेल निसरटला गेला आणि आपण पाहिले षटक क्रमांक 2 मैदानावरती या ठिकाणी जे संपले गेले 2 षटकांच्या समाप्तीनंतर बजरंग 11 संघ 64 धावेंचा पाठलाग करतोय बिनबाद शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली सहा चेंडूंचा डाव होऊन हे पहा संपली युनिक बेकरचे मालक परवेश भाई सय्यद यांच्याकडून ही पहा संपली अतिशय दर्जेदार धन्यवाद आपल्या अद्भुत सहकार्याने आरपीएल झाली धन्य जेव्हा लाभले आलेले आहेत प्रेक्षक त्यांना विनंती आहे की आपापल्या टू व्हीलर्स आपल्या गाड्यांची सांभाळून त्यांनी व्यवस्थित ठिकाणी लावायचं आहे काल एक मोटरसायकल या ठिकाणून चोरी गेलेली आहेत जर कोणाचीही मोटरसायकल चोरी गेली इथून तर कमिटी त्यास जबाबदार राहणार नाहीये आपापल्या गाड्याचे आपल्या सर्व मौल्यवान वस्तूंची जिम्मेदारी स्वतः घ्यायची आहे आणि व्यवस्थित ठिकाणी त्याचं पार्किंग करायचंय धन्यवाद या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचे सौजन्य आरपीएल ला प्रथम क्रमांकाचे रुपये 71,000 सौजन्य देणारे मान्य नामदार प्राजक्त दादा तनपुरे पाटील राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य व टू व्हीलर चे सौजन्य देणारे मान्य सलीम भाई शेख उपाध्यक्ष राहुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांचे मनापासून हार्दिक आभार लागोपाठच्या 3 षटकारांसाठी विजय अग्रो विलास गुंजाळ यांच्या वतीनं 1,000 रुपयांचा पारितोषिक हा चेंडू पहा नवनाच्या बॅट मध्ये येतोय क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल होत नाहीये आणि चेंडू थर्ड सीमारेषा फोडतोय छत्रपतींचा छावा मिळालाच 6 धावा हा षटकार फटका असा ध्वदार हा गेला षटकार श्री राम दत्त मित्र मंडळाचे उपाध्यक्ष मान्य श्री सचिन शेठ बुराडे यांचा विराज अग्रो संजय पवार यांच्या वतीने मात्र 1,000 रुपयांचा पारितोषिक हा चेंडू 1200 उंची घेतोय क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल सटकलाय झेल मैदानावरती मात्र निसटतोय हे पहा पाहुणे मोका हा मारला चौका मिरावली मोबाईल राहुरीचे मालक मान्य मोहसिन भाई शेख यांचा त्यामुळे कोणताही गालबोट स्पर्धेला लागणार नाही याची काळजी देखील आपण स्वतः या ठिकाणी घ्यायची आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं पुढा एकदा राहुरी प्रीमियर लीग 2021 पर्व क्रमांक 2 मध्ये सहर्ष असं स्वागत धन्यवाद आपण या ठिकाणी एक सत्कार घेत आहोत मान्य जावेद भाई मेजर यांना विनंती आहे की त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे मान्य सलीम भाई शेख यांना विनंती आहे की त्यांचा सत्कार करण्यात यावा पहा चेंडू बॅटची एज घेतोय क्षेत्ररक्षक पहा चेंडू पर्यंत पोहोचणार नाहीये तिसरा झेल मैदानावरती सुटतोय क्षेत्ररक्षक पहा पुढा एकदा या दरम्यान चेंडू पर्यंत पोहोचणार आहे या ठिकाणी आपण पाहिले 3 धावा मैदानावरती मात्र पूर्ण केल्या 3 धावा मैदानावरती आल्यात पहा 3 झेल मैदानावरती पहा या ठिकाणी मात्र जे सटकले गेलेत मैदानावरती मात्र संधी होती आणि तुम्ही पाहता या ठिकाणी मात्र या अगोदर देखील सागरने एक झेल मिस केला होता त्यानंतर मात्र स्क्वेअरच्या दिशेला एक झेल सुटला आणि आता आपण पाहतोय शॉर्ट फाईनच्या दिशेला देखील एक झेल मैदानावरती मिस होतोय गोलंदाज तयार हा चेंडू पहा अतिशय सुरेख मैदानावरती या ठिकाणी मात्र केला आणि याच दरम्यान पहिला फलंदाज योगेश पवार तंबूच्या आसऱ्याला संधी साधून थेट पट्ट्याने घेतली जनजनीत विकेट सुराणा फार्मा व रॉयल रेड फार्माचे प्रोप्रायटर मान्य श्री सुदय शेठ सुराणा यांची पहिला क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय या ठिकाणी योगेश पवारच्या स्वरूपात मैदानावरती माघारी परतलाय योगेश पवारची खेळी आपण पाहतोय शेवटची आपण पाहतोय या ठिकाणी अजूनही काहीशे चेंडू मैदानावरती बाकी आहेत योगेश पवारच्या फलंदाजीकडे आपण या ठिकाणी मात्र जाणार आहोत
अतिशय दर्जेदार पद्धतीने तुम्ही पाहता या ठिकाणी मात्र सामना पदरवती या ठिकाणी सुरू आहे. पहिला सेमी फायनलचा सामना पदरवती आपण पाहतोय. जो संघ विजेतेपद मिळवणार आहे तो मात्र फायनलमध्ये जाऊन दाखल असेल. जो संघ पराभूत असेल त्या संघाला मात्र फायनलमध्ये जाण्याची एक नामी संधी यानंतर अजून देखील असणार आहे. आणि प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये टॉपर संघाला ही मात्र एक परवडी असणार आहे. एक लाईफलाईन अजून देखील यानंतर मात्र एका संघाला असेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. हा चेडूपा हलक्या त्यानं स्टेअर केलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरनं चेडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगल मैदानावरती येणार आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी मात्र कोणतच नाहीये. आणि या दरम्यान आपण पाहतोय धावफलक पुढे एकदा एका धावेने पुढे जाते. स्कोरबोर्ड वरती आपण जातोय. धावफलक आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राजू भाई एक मिनिट या ठिकाणी संपर्क करा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. सहा चेंडूंचा डाव होऊन हे पहा ओव्हर संपली. युनिक बेकरचे मालक परवेश भाई सय्यद यांच्याकडून हे पहा ओव्हर संपली संपली. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानावरती मात्र तिसऱ्या क्रमांकाचं मैदानावरती संपले. तीन षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित मैदानावरती 18 चेंडू या ठिकाणी मात्र जे बाकी आहेत आणि 18 चेंडूंमध्ये विजयाचं समीकरण असेल. शेवटचे 18 चेंडू आणि 27 धावा. बजरंग 11 हा संघ तुम्ही पाहता मैदानावरती. विशेषतः नवनाथचं या ठिकाणी मात्र कौतुक करावं लागेल. अतिशय दर्जेदार पद्धतीचा सामना मैदानावरती या ठिकाणी आहे. दर्जेदार पद्धतीची लढत तुम्ही मैदानावरती या ठिकाणी पाहताय. पहा प्रयत्न मैदानावरती अतिशय सुरेख मैदानावरती मात्र केले जात आहेत. जीवन किती सुंदर आहे. धन्यवाद. दरम्यानच्या काळात नवनासाठी एक पारितोषिक आलंय गुराबाई शेख यांच्याकडून 501 रुपयाचं षटकारासाठी. हा चेंडू पहा शॉर्ट टेम्पल विकी मुंडेच्या बॅक मध्ये येतोय. हा एक ज्वालाग्रही स्ट्रोक चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. फटकास ध्वदार हा गेला षटकार. श्री राम दत्त मित्र मंडळाचे उपाध्यक्ष मान्य श्री सचिन शेट बुराडे यांचा आहे. अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे. अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस. मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न करणं या मैदानावरती गरजेचं. हा चेंडू पहा गॅप मध्ये ढकललाय आणि याच दरम्यान चेंडू थेट सी मारेषा पार. चार धावा चौकार. पाहुणे मोका हा मारला चौका. मिरावली मोबाईल राहुरीचे मालक मान्य मोहसिन भाई शेख यांचा चौका चौका. थँक्यू. आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये सर्वात फास्टर अर्धशतक करणारा विकी मुंडे तुम्ही मैदानावरती पाहताय. बजरंग 11 संघाचा फलंदाज मात्र मैदानावरती आहे. आणि विकी मुंडेची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. पुढे एकदा विकी मुंडे सेट ऑन फायर. डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं सामन्यातील हवा काढून टाकणारा पॉवरफुल स्ट्रोक षटकार. धन्यवाद. श्रीराम दत्त मित्र मंडळाचे उपाध्यक्ष मान्य श्री सचिन शेट बुराडे यांचा पहा या ठिकाणी मैदानावरती काय घडलंय. या अगोदर मात्र योगेश पवारचा झंझावात तुम्ही मैदानावरती पाहिलाय. आता विकी मुंडे गोलंदाजीचं कंबरडं मोडतोय. लागोपाठच्या मैदानावरती मात्र मोठे स्ट्रोक येत आहेत. पुढे एकदा सागर विकी मुंडेसाठी तयार. हा चेंडू याच दरम्यान पहा लागोपाठचा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये. योगेश लंके झेल टिपतोय आणि विकी मुंडे तंबूच्या आश्रयाला. फलंदाज संधी साधुनी थेट पट्ट्याने घेतली जनजनीत विकेट. सुराणा फार्मा व रॉयल वेट फार्माचे प्रोप्रायटर मान्य श्री सुदेश शेट सुराणा यांची बळीची. पहा या ठिकाणी आपण पाहतोय विकी मुंडे मैदानावरती मात्र बाद झालाय. धावफलक आपण पाहतोय या ठिकाणी 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 मैदानावरती जे काही मार्गस्थ आहे विजयासाठी अजूनही 11 धावींची गरज मैदानावरती आहे. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. सेमी फायनल क्रमांक 1 आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी आहे. राहुरी प्रीमियर लीग 2021 नामदार प्राजक्त दादा तणपुरे चषक. डावाने मात्र
उभ्या महाराष्ट्रामध्ये मात्र या स्पर्धेचा जो काही नामोल्लेख झालाय, उभ्या महाराष्ट्रामध्ये मात्र स्पर्धेची जी काही चर्चा झाली आहे आणि तुम्ही पाहता शेवटचा दिवस मैदानावरती आहे, क्रीडा रसिकांना मात्र मैदान भरून गेले, आता मैदान मैदान राहिले नाही तर त्याला छावणीचं स्वरूप प्राप्त झाले. अतिशय दर्जेदार अशा पद्धतीचं आपण पाहतोय, जाणकार असा क्रीडा रसिक मात्र आज मैदानावरती तुम्हाला दिसतोय. मैदानाच्या चारही बाजूने मात्र प्रेक्षक खचाखच या ठिकाणी मात्र भरले. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सागर तयार. हा चेंडू याच दरम्यान दौनाच्या बॅट मधन आलाय, थेट चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. फटकस ध्वदार हा गेला षटकार. श्रीराम दत्त मित्र मंडळाचे उपाध्यक्ष मान्य श्री सचिन शेठ बुराडे यांचा दंदने दंदने षटकार षटकार. अशा प्रकारे नवनाथ गुंजाळ यांच्यासाठी जे पारितोषिक लावलं होतं गुराबाई शेख यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं ते त्यांनी अर्जित केलं. पाहूया किती षटकार लगावत आहे ते या इनिंग मध्ये. गुंजाळसाठी एकदा जोरदार डाळ्या, 7 चेंडूंमध्ये 21 धावांची खेळी. दर्जेदार पद्धतीची फलंदाजी तुम्ही मैदानावरती पाहताय. नवनाथ गुंजाळ स्ट्राइक एंड वरती, हा चेंडू पुढा एकदा नवनाथ गुंजाळ खेळतोय, थर्ड सीमारेषेच्या बाहेर चेंडू आणि हा षटकार. फटकस ध्वदार हा गेला षटकार. श्रीराम दत्त मित्र मंडळाचे उपाध्यक्ष श्री सचिन शेठ बुराडे यांचा मैदानावरती या ठिकाणी संपतोय आणि बजरंग 11 हा संघ फायनल मध्ये जाऊन दाखल झालाय. आपल्या दमदार सौजन्याने आम्ही झालो धन्य, जेव्हा लाभले आपले या स्पर्धेला डीजे सौजन्य. या स्पर्धेला कडक आवाजाचा डीजे सौजन्य देणारे मार्केट यार्ड राहुरीचे अडते व व्यापारी, तसेच गणेश फ्रूट मर्चंटचे प्रोप्रायटर मान्य श्री दीपक शेठ जगन्नाथ रक्ते पाटील यांचे मनपूर्वक हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद. रायडर संघाचे कर्णधार आणि एनबी रॉयल संघाचे कर्णधार, चला टॉस साठी लवकर. क्रिकेटचे वारे आमच्या नसा नसात भिनले, क्रिकेटचे वारे आमच्या नसा नसात भिनले, धगधगत्या तेजाने खेळण्या हे बजरंग 11 आले. आता मैदानात येत आहे बजरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष असणारे व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मान्य श्री कैलास भाऊ गुंजाळ व मान्य श्री राजेंद्र भाऊ गुंजाळ यांचा मालकी हक्क असलेला संघ बजरंग 11. पहिला संघ या ठिकाणी ठरला कैलास शेठ गुंजाळ आणि राजेंद्र गुंजाळ यांच्या मालकीचा हा संघ आहे. तर पहिला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण देणार आहोत. संपूर्ण टीमला विनंती आहे बजरंग 11 संपूर्ण टीम समोर या. पहिला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण देतोय आणि पहिल्या सामन्यामध्ये 8 चेंडूंमध्ये 28 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स घेत नवनाथ गुंजाळ ठरतोय पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्या नवनाथ गुंजाळसाठी. मान्यवरांच्या शुभास्ते आपण पाहतोय आकर्षक असं टी शर्ट आणि 500 रुपयांचं पारितोषिक देऊन नवनाथ गुंजाळ याचा मात्र या ठिकाणी सन्मान केला जातोय. आपण पाहतोय शेखर शिजूळ आणि सुभाष गुंजाळ यांच्या वतीने देखील 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र नवनाथ गुंजाळसाठी आहे. एकूण 700 रुपयांचं पारितोषिक आणि मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन या ठिकाणी मात्र त्यानंतर अजून 200 रुपयांचं पारितोषिक. मिलिंद खर्डे सुनील खर्डे यांचे बंधू आहेत, त्यांच्या वतीने देखील 100 रुपयांचं पारितोषिक नवनाथ गुंजाळसाठी आहे. मिलिंद खर्डे यांच्या वतीने 100 रुपये. जनार्दन याने जो काही झेल घेतलाय त्यासाठी मात्र 100 रुपयांचं पारितोषिक जनार्दन साठी आहे. मिलिंद खर्डे यांच्या वतीने त्या झेलसाठी मात्र या ठिकाणी पारितोषिक असणार नवनाथ गुंजाळ. दादाबाई शेख साठी देखील या ठिकाणी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. तर आपण पाहतो या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरणारा नवनाथ गुंजाळ आपल्या बरोबर या ठिकाणी आहे. आपण पाहतोय फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ बजरंग 11 या ठिकाणी ठरतोय. कसं वाटतंय काय सांगताल क्रीडा रसिकांना? मला अतिशय आनंद वाटतंय. आम्ही हीच बजरंग आम्ही येऊ आखड्यामध्ये सेमी फायनलला हरलो होतो. आमचे सगळे भाऊ बंधू सगळे नाराज झाले होते. आम्ही यावेळेस इथं टीम घेतली म्हणून आम्ही सगळे म्हणत होते तुम्ही जाणार फायनलला. आम्ही लय प्रयत्न केले इथपर्यंत यायचे आम्ही फायनलला गेलो. आज
नक्कीच तुमचा संघ तुम्ही पाहता या ठिकाणी फायनलला गेलाय. आपण पाहतोय राहुरी प्रीमियर लीग, एक मोठी आणि मानाची क्रिकेटची स्पर्धा आहे. नगर जिल्ह्यामधली एक मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आणि ही स्पर्धा खेळत असताना तुम्ही पाहताय बराच मोठा क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित आहे. तुमच्या संघामध्ये देखील तुम्ही पाहताय बरेचसे ताकदवान आयकॉन आहेत. आयोजन तुम्ही पाहताय मैदानावरती फार मोठ्या स्वरूपात आहे. विशेषतः ह्या आयोजनाबद्दल तुम्ही क्रीडा रसिकांना काय सांगता? आयोजक एकदम भरवलं चांगलंच आहे, पण आमचे आयकॉन योगेश पवार, विके मुंडे, दादा भाई, आमचे पवन सर, कैलास गुंजाळ, राजेंद्र गुंजाळ यांचे पण थोडंफार हात आहे, म्हणजे हात आहे याच्यात. नक्कीच धन्यवाद. एकदा जोरदार डाय नमनासाठी फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ आपण पाहतो या ठिकाणी ठरलाय. त्यानंतर मिलिंद खर्डे यांच्याकडून दादाभाईसाठी मात्र या ठिकाणी 100 रुपयांचं पारितोषिक आहे विकेटसाठी. दादाभाई समोर या. यानंतर मात्र दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी मात्र या ठिकाणी करणार आहोत. दुसरा एलिमिनेटर सामना या ठिकाणी मात्र जो असणार आहे आरके रायडर्स आणि एनबी रॉयल्स दोन्ही संघाच्या संघटनायकांना सूचना असेल आपण टॉस करण्यासाठी समालोचन कक्षाच्या समोर या. नाणेफेकीचा कौल आपण ह्या ठिकाणी करणार आहोत. चला दोन्ही संघाचे संघटनायक चला. आणि संघ मालक आपण पाहतोय कैलास शेठ गुंजाळ आणि अनिल शेठ गुंजाळ यांच्या वतीने दादाबाईसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक ह्या ठिकाणी मात्र दिले गेले. तर आपण पाहतोय या ठिकाणी संघाचे संघ मालक कैलास शेठ गुंजाळ ह्या ठिकाणी मात्र जे उपस्थित आहेत. तुमचा संघ मात्र या ठिकाणी फायनलला पोहोचलाय. काय वाटतंय तुमचा आनंद नक्कीच या ठिकाणी तुमचं मनोगत प्रेक्षकांसमोर तुम्ही नक्कीच व्यक्त करा. अनेक वर्षापासून स्पर्धा भरली जाते पण कधी फायनल हे खेळलो नाही आम्ही, त्यामुळे आता फायनल खेळतोय त्याच्यामुळे खूप आनंद होतोय. पहा तुमच्या समोर तुम्ही पाहता या ठिकाणी खंडबाई वॉरियर सारखा एक ताकदवान संघ होता. तुमच्या संघामध्ये देखील आपण पाहतो योगेश पवार आहे, विकी मुंडे सारखे ताकदवान खेळाडू आहेत. आणि प्रथम फलंदाजी करत असताना खानबाई वॉरियर संघाने आपण पाहिले एक मोठा स्कोर उभा केला होता. ह्या स्कोरचा पाठलाग करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिले योगेश पवारला बाद व्हावं लागलं, पण त्यानंतर विकी मुंडे देखील बाद झाला. त्यानंतर तुमच्या मनात धगधग वाढली होती का संघ फायनलला जाईल की नक्कीच त्या ठिकाणी संघ पराभूत होईल का फायनलला जाणार, असं नेमकं काय वाटलं तुम्हाला? तसं काही वाटलं नव्हतं, कारण नंतर भरपूर बॅट्समन होते जसे सुनील, परत दादाभाई, अजून आणखीन ते प्रमोद भाऊ, ते व्यवस्थित बॅटिंग करते आणि शशी भाऊ पण होते अजून, त्याच्यामुळे काही नाही. तुम्ही सगळ्यांची नावं घेतली पण खऱ्या अर्थानं नवनाथ वरती तुमचा भरोसा होता? नवनाथ आमचा म्हणजे बेस्ट 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 प्लेअर आहे तो, म्हणजे त्याला आहे ना म्हणजे भांडून आमच्या संघाचा कर्णधार केलेला आहे मी कमिटी बरोबर. नक्कीच तुमचं देखील या ठिकाणी स्वागत. तुमचा संघ मात्र या ठिकाणी फायनलला पोहोचलाय. दोन्ही संघाचे आपण पाहतोय संघ मालक योगेश पवार वरती या. तुमच्यासाठी देखील या ठिकाणी कधीरभाई शेख यांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक आहे. तर आपण पाहतो या ठिकाणी बजरंग गिलबन संघाच्या आधारस्तंभ गुंजाळ सर या ठिकाणी मात्र आपलं मन व्यक्त करणार आहेत. आज मला खूप खूप आनंद होत आहे. आमचा बजरंग इलेवन संघ जो आहे हा फायनलमध्ये खेळत आहे ही अतिशय एक आनंदाची गोष्ट माझ्या दृष्टीने आहे, एक मार्गदर्शक म्हणून आणि बजरंग टीमचा एक अध्यक्ष म्हणून पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देतो. त्यानंतर या सामन्यामध्ये जे नामवंत खेळाडू आहेत योगेश पवार, त्यानंतर मुंडे सारखे, त्यानंतर एक खेळाडू कोण आहे दादाभाई शेख, अतिशय महत्वपूर्ण खेळाडू या आमच्या संघाकडून खेळलेत, त्यांचंही धन्यवाद. त्यांनी फायनल जिंकावी ही शुभेच्छा मी व्यक्त करतो. कबीरभाई शेख यांच्या वतीनं आपण पाहतो योगेश पवार यांच्यासाठी मात्र प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचा प्राइज या ठिकाणी मात्र जे आहे. त्यानंतर दुसरा एलिमिनेटर सामना या ठिकाणी जो असणार आहे, सर्व प्रेक्षकांना मी या ठिकाणी सांगतो सामना क्रमांक 2 या ठिकाणी आहे. जो संघ विजेतेपद मिळवेल तो यानंतर मात्र मैदानावरती अजून एक सामना मैदानावरती दुसरी सेमीफायनल खेळेल आणि जो संघ पराभूत असेल या सामन्यामध्ये तो स्पर्धेच्या चौथ्या क्रमांकावरती विराजमान असेल. दोन्ही संघाच्या संघटनायकांना विनंती आहे आपण टॉस करतोय आणि टॉस करण्यासाठी आपण समालोचन कक्षेच्या समोर या. सुनील खर्डे आणि दुसऱ्या संघाचा संघटनायक या ठिकाणी मात्र जो उपस्थित आहे